हेलो एंड वेलकम टू माय व्लॉग्स, हेलो एंड वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? लॉंग टाइम नो सी. खुशाल का मंडळी? मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन व्लॉग, आणि हा व्लॉग असणार आहे मराठीत. मी मागचे दोन व्लॉग हिंदीमध्ये केले, म्हटलं एक एक्सपेरिमेंट करून बघूया की हिंदी व्लॉग्स आपले छान लोकांपर्यंत जास्त पोचतात आहे, लोकांचं प्रेम हिंदी व्लॉग्सवर जास्त येत आहे की मराठी व्लॉग्सवर. मी करण्यासाठी तर केलं, पण मला ते जास्त इतकं सॅटिस्फॅक्टरी वाटलं नाही जितक्या प्रेमाने किंवा जितक्या उत्साहाने आपण मराठी व्लॉग्स बनवतो, किंवा आपल्या लोकांशी जे कनेक्शन असतं, मराठी लोकांशी कनेक्शन असतं, ते वेगळंच असतं. आपली माती आपले माणसं असं म्हणतो आपण. तर म्हणून मी आता निर्णय घेतला आहे की आपले व्लॉग्स करायचे आहेत मराठीतच. तर कितीही वेळ लागू देत मला सबस्क्रायबर्स भेटायला, कितीही वेळ झाला तरी चालेल, माझं ग्रोथ किंवा पेस स्लो असलं तरी चालेल, पण मी आता मराठीतच व्लॉग्स बनवणार आहे, कारण मला आपल्या माणसांपर्यंत पोचायचं आहे. आणि आमचं जे कॉन्टेंट आहे हे सगळं मराठीत आहे, घरी बोलभाषा मराठीमध्ये आहे. असं नाही आहे की मी हिंदीमध्ये कम्फर्टेबल नाही आहे, मी इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठी तिन्ही लँग्वेजेसमध्ये कम्फर्टेबल आहे, पण मराठीचं एक वेगळं कनेक्शन असतं. ह्याचा अर्थ हे नाही आहे की माझे नॉन महाराष्ट्रीयन फॉलोअर्स तुम्ही मला फॉलो नाही करणार. मी आय विल मेक शुअर की तुम्हालाही माझं कंटेंट आवडेल, तुमच्यापर्यंतही माझं जे मला पोचवायचं आहे, माझ्या भावना त्या पोचतील. सो कीप सपोर्टिंग अँड कीप वॉचिंग माय व्लॉग्स. सो आज आम्ही जातो आहे पुण्याला. तर पुण्याला माझी बहीण राहते, छोटी बहीण. मी सर्वात मोठी आहे, मला एक छोटी बहीण आहे, त्यानंतर एक भाऊ आहे. तर आम्ही जातो आहे पुण्याला. तर तिने ॲक्च्युली, ती आता जस्ट रिसेंटली शिफ्ट झाली आहे तिच्या रेंटल घरामध्ये, पण तिची इच्छा होती आम्ही सर्वांनी जावं. तर माझे मम्मी पप्पा, अमोल, स्वजस, माझा भाऊ, आम्ही सगळेच जातो आहे. ॲक्च्युली मम्मी पप्पा गावी जाणार होते काहीतरी कारणामुळे. तो व्लॉग मी घेऊन येणार आहे तुमच्यापर्यंत नंतर, की काय एक्झॅक्टली झालं होतं ज्यासाठी माझे आईवडील गावी जाणार होते. सो ते तर मी तुम्हाला सांगेनच, पण सध्या तो प्लॅन कॅन्सल झालेला आहे आणि ते आमच्यासोबत येत आहेत पुण्याला. तर पुण्याला खूप धमाल होणार आहे, कारण जेव्हा आम्ही सगळे एकत्र येतो तेव्हा खूप धमाल करतो आणि आम्हाला खूप एकमेकांची कंपनी आवडते. तर कोमल कनाद, म्हणजे कोमल माझी बहीण, माझे जीजू कनाद, मी, अमोल, स्वजस, कुणाल माझा भाऊ आणि माझे मम्मी पप्पा, आम्ही सगळे जाणार आहोत. आणि पुणे फिरू थोडंफार, तिच्या एरियाच्या जवळ काय आहे फिरण्यासारखं ते बघू आणि तुम्हाला पण दाखवू. सो आता आमच्या बॅग्स पॅक झालेल्या आहेत आणि मी काय काय गोष्टी घेते सोजससाठी तुम्हाला दाखवते. त्याचा थर्मस असतो गरम पाण्याच्या, त्याचं फॉर्म्युला असतं, बॉटल्स ठेवते मी त्याच्यासाठी 3-4 बॉटल्स, मग त्याचं जे टॉयलेटरीज लागतात जसं पावडर आहे, पफ आहे, मेडिसिन्स त्याच्या सगळ्या घेते मी, कोल्ड कफ, मग फीवर, त्याचे विटॅमिन्स ड्रॉप वगैरे जे काय आहे, आणि डायपर असतं, वेट वाईप्स असतात, हे सगळंच मी कॅरी करते सोबत. म्हणजे कारनी जातो आहे तर आपल्याकडे ती एक सवलत असते की आपण हे सगळं कॅरी करू शकतो. सो स्वजस सध्या मम्मी पप्पांच्या घरी आहे. मी घरी आले होते तयारी करण्यासाठी, कारण मग त्याने मला पॅकिंग करू दिली नसती. तर अमोल गेलेत खाली गाडी काढायला. तर आता चला, मला होते लेट, आता भाजले आहेत 8:15, तर आम्ही निघेपर्यंत आय थिंक पोहोचेपर्यंत 3 तास तरी लागणार आहेत आम्हाला. सो चलो लेट्स गो, बघूया त्यांची तयारी झाली आहे का. सोचू तयारी झाली आहे सर्वांची. त्यानंतर आम्ही निघालो आणि गेलो स्वीट शॉपिंगला. म्हटलं आता कोमलच्या घरी जायचं तर तिच्यासाठी काहीतरी नेऊया. दोघांचं ॲक्च्युली चालू आहे डाएट, म्हणजे जिम करतात ते दोघंही कनाद आणि कोमल. तर त्यांच्यासाठी असं काही जंक किंवा काही नेऊ नव्हतो शकत, तर म्हणून मखाना घेतला. ॲटलिस्ट मखाना ते खाऊ शकतात. आणि आफ्टर रेझिस्टिंग की नेऊ की नाही स्वीट्स, आम्ही डिसाईड केलं चला नेऊया. तर कनाडला पण खवा जो असतो आपला ते खूप आवडतं, जो मावाची आपले स्वीट्स असतात मलाही प्रचंड आवडतात. तर आम्ही तो मावावालं स्वीट्स घेतलं. आणि आमच्या इथे ना हा एरिया इतका सुंदर आहे, घनसोलीमध्ये फाउंटेन वगैरे लावलेले आहेत आणि संध्याकाळचा व्ह्यू इतका सुंदर दिसतो. आणि सारे नवीन शॉप झालेले आहेत आता ऑलमोस्ट आय थिंक 6 मंथ 7 मंथ झाले. दिस इज अ न्यू एरिया, खूप सुंदर व्ह्यू असतो. सो झालेली आहे आमची शॉपिंग आणि आता आम्ही निघणार आहोत पुण्यासाठी फायनली.
सगळे बसले आहेत गाडीमध्ये, स्वीट शॉपिंग पण झाली आहे, आता कुठे थांबायचं नाही. पण खूप खुश आहे तो, खूप एन्जॉय करतोय, कारण त्याची आजी आणि आजोबा आहेत सोबत. आणि त्याला खूप म्हणजे त्याचे आजोबा म्हणजे त्याचे जीवकी प्राण आहे, त्याला खूप आवडतात त्याचे आजोबा. तर आमची जर्नी स्टार्ट झाली आणि आम्ही अराऊंड 12 o'clock पोचलो तिच्या घरी. थोडा उशीरच झाला पोचायला, जर ट्रॅफिक नव्हती पण एरिया थोडा लांब आहे तिथं. आणि फायनली आम्ही तिच्या घरी पोचलो. नाव लेट्स सी काय रिॲक्शन आहे तिचं. सोजो थोडा घाबरत होता लिफ्टमध्ये, सगळेच लहान मुलं घाबरतात, तर तोही रडत होता. आता बघूया तिचं रिॲक्शन. ही आहे मम्मी. कुणाल मित्राकडे जर लागून बोलणार मी ना बाबू. हे बघ असं सोजस आता नवीन ठिकाणी आलाय तर थोडस तो हे झालाय. अमोल हे बघ ना, हे बघ हे बघ इकडे बसतो. हे आहेत कनाज. पप्पा आणि कोमल. बाबा कसे बसले आणि मला तर दाखव करून त्या का. मग तुम्हाला आता ही आहे मी. किती दिवस बरी असते, मी तर ऑफिसमध्ये असते. आणि मी तुम्हाला दाखवते नाईट व्ह्यू त्यांच्या बॅल्कनीमधनं. सो खूप सुंदर टाउनशिप आहे ही, नवीनच टाउनशिप आहे बांधलेली. आणि त्यांच्या बाल्कनीमधनं खालचं प्लेग्राउंड आहे, क्लब हाऊस आहे, स्विमिंग पूल सगळंच दिसतं. आणि एकदम हवेशीर घर आहे, खाली गार्डन आहे. किती सुंदर दिसतं. जर सोसायटीमध्ये असेल मुलांना खेळायला तर किती छान वाटतं. मुंबईमध्ये फार कमी बघायला मिळतं असं, कारण खूप छोटे छोटे घरं असतात. बस बस कसा बसतोय तो. चार कॅट पकडले. वाजले आहे 1:30 पण स्पोजस काही झोपत नाहीये. सोजूला आवडलं मावशीच्या घरी? आवडलं? दादू तुझे
लाईट बंद करून झोपू ना तिथं आतमध्ये. तर हे असं मस्ती चालूच राहणार, तो लाईट चालू राहणार ना तर मग खेळतच राहणार तो. वास नाही त्याला, लाईट बंद कर. तर मी तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवते घराचा. ऍक्च्युली रात्री तुम्हाला इतकं कळलं नसेल, हा हॉल आहे. पुण्याला एरिया खूप छान मोठा असतो, आपल्याकडे मुंबईला एरिया खूप लहान लहान असतो घराचा. हा ड्राय एरिया आहे, किचन आहे. किचन पण बघा किती मोठा आहे. आमचं घर, घराचा टूर मी तुम्हाला नंतर करवेन, असं तुम्हाला दिसेल आमचं घर किती मोठं आहे ते. ही बाल्कनी आहे, इकडे बघा कपडे वगैरे वाळू घालायला पण प्रॉपर जागा आहे. हे छोटं बेडरूम आहे. सगळे आवरावरी राहिले आहे अजून, फुरसतमध्ये येतात. इकडे एक वॉशरूम आणि हे मास्टर बेडरूम. असं छान मोठं घर आहे. आमचं घर ह्याच्यापेक्षा हाफ आहे असं म्हणायला हरकत नाही. मम्मी मस्त पोहे बनवते, तिचे सिग्नेचर डिश आहे ती. मम्मीच्या हातचे पोहे एकदम बेस्ट असतात. कोमलनी आणि आलो आहे माझ्या छोट्या मुलीच्या घरी कोमल जाधव हिच्याकडे, आणि मी बनवते आता पोहे. आता सगळे जण फ्रेश झाले, आता पोहे खायला तयार. चहा मस्त काढा पिऊन झालेला आहे. मी तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवते. ऍक्च्युली 9:15 वाजलेत आता. आम्ही एकदम आरामात उठलोय, रात्री झोपायला उशीर झालाय, 2 वाजले होते. तर कोणीच सकाळी उठलं नाहीये, 8 वाजता उठलेत सगळे. हा असा व्ह्यू आहे सकाळचा. पुण्याला व्ह्यू आणि वातावरण खूपच सुंदर असतं. सोजस अजून झोपलेलाच आहे, मस्ती करून करून दमून जातो. त्याला आरामात उठू देतो आम्ही. हे बघा त्यांच्या चालल्यात गप्पा गोष्टी. चेअर मध्ये पण ते मसाज बिसाज टाइप मध्ये पण आहे, आणि ते डान्स करा. चहा नाश्ता सगळं झालेला आहे. कुणाल आणि कनाज जिमला पण जाऊन आले. त्यांचं क्लब हाऊसचं जिम आहे इथे, तर ते मस्त जिम करून आले आहेत. आणि अमोल आणि स्वजस मस्त खाली प्लेग्राऊंडमध्ये खेळून आलेले आहेत. स्वजस बघा रेडी झाला आहे. सोजू स्वजसला झाडू मारायला खूप आवडतात. पुरेपूर फायदा घेतो इकडे झाडूचा. घरी त्याला खेळायला भेटत नाही झाडू बरोबर. मग आता आम्ही रेडी होतोय आणि बाहेर जाणार आहे जेवायला. आता स्वजसची बॅग रेडी आहे, याच्यामध्ये स्वजसचं थर्मास,
त्याचं फॉर्म्युला प्लस बॉटल्स असतं हँडी. म्हणजे तो सॉलिड आता खायला स्टार्ट केलं त्याने, पण तरीसुद्धा आम्ही थोडंसं त्याचं सामान ठेवतो सोबत कधी एमर्जन्सीसाठी. त्याचे डायपर्स, त्याचं वेट वाईप सगळं असतं. सो फायनली आता आम्ही सगळे रेडी झालो आहोत आणि आता आम्ही चाललोय जेवायला. तर आता कनादने आम्हाला सजेस्ट केली आहे ही जागा, तर आम्ही आता चाललोय जेवायला. तर बघा तुम्ही पण आम्ही कुठे जातो, तुम्हाला पण आवडेल त्या ठिकाणी जायला. पप्पा घेऊन गेलेत सोजसला खाली, कनाद रेडी होता ते, बाकी सगळे रेडी झालेत, आता आम्ही जातोय. तर मम्मीला ॲक्च्युली भारी हाऊस होती व्लॉगिंगची, मम्मीनेच मला सजेस्ट केलंय व्लॉग्स चालू करायला. तर माझं जर चॅनल सक्सेस झालं तर त्याचं सगळंचं सगळं क्रेडिट मम्मीलाच जाणार आहे. मम्मीला पण, मम्मीचं पण चॅनल, म्हणजे मम्मीची इच्छा होती की तिला कुकिंग चॅनल. तर जसं मी म्हटलं की मम्मीला पण खूप इच्छा होती की तिचं एक कुकिंग चॅनल असलं पाहिजे. पण ॲक्च्युली कोणतंही चॅनल आपण जेव्हा ओपन करतो तर त्याचं एक डेडिकेशन आपल्याला द्यावं लागतं, रोजच्या रोज व्हिडिओ टाकावे लागतात. तर कोणाची तरी अवेलेबिलिटी पण असली पाहिजे घरी कुकिंगचे व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर मम्मीला म्हटलं थांब जरा, थोडं टाईम दे, आपण ते पण व्हिडिओ शूट करू. सध्या तरी तर सध्या माझ्या चॅनलवरच आहे जे काय आहे ते, आणि नंतर मग मम्मीचंही चॅनल आपण चालू करू, हो ना मम्मी? हां, मी सगळं बनवून टाकणार आहे आणि शीतल तुम्हाला दाखवणार आहे. मम्मी एकदम उत्तम कुक आहे, प्रयत्न करते बनवायचा, प्रयत्न करते बनवायचा, आणि तुम्ही बघा पसंत तुम्हाला आवडेल. आम्ही वेट करतोय खाली, कोमल आणि कनाद आणि कुणाल अजून वरतीच आहे. पप्पा फोजसला घेऊन खाली आले, दिसत नाही आहेत कुठे, अजून कुठेतरी खेळवतात त्याला. मग आम्ही आता एकत्र सगळे जाणार आहोत. बघा किती सुंदर परिसर आहे बिल्डिंगचा. आपल्या मुंबईमध्ये असे सहसा टाउनशिप बघायला फार कमी मिळतात. प्ले एरिया वगैरे जो मी तुम्हाला वरतून दाखवला होता. आले पप्पा फोजसला घेऊन, रडायला लागला. गाडीतच बसायची तर कोण बोलेल का, आमच्यापैकी कोण मोठा आहे कोण छोटा आहे? ते ही माझी छोटी बहीण आहे आणि हा माझा सर्वात लहान भाऊ आहे. आणि ह्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये 15 वर्षाचा डिफरन्स आहे. आणि हा खूप कॅमेरा शाय आहे म्हणून मी त्याला जास्त सतवत असते. सो आमची सवारी आलेली आहे. सो जू हे बघा सोजूचे करामती, सारखा तो धडपडत राहतो. तर तो एका मांजरीच्या मागे पळत होता तेव्हा पडला होता. हो तुझी मी सांगते आहे गंमत सर्वांना. हा हो, तू मस्तीखोर आहेस की नाही? हो तू मस्तीखोर आहेस की नाही? आजोबांचा लाडोबा येतो. त्याला फक्त बाहेर आणि बाहेरच पाहिजे. आणि ही आहे कोमलची गाडी. कोमल बसली आहे आतमध्ये.
सो आम्ही आलो होतो MH12 मिसळ हाऊसमध्ये मिसळ खायला. त्यांना मी सजेस्ट केलं होतं हे. आता ही लोकेशन आहे लोहेगावमध्ये. छोटंसंच त्यांचं असं एक आउटलेट आहे MH12 मिसळ हाऊस. ते मिसळ प्लेट प्लस व्हेज थाली पण सर्व करतात. तर एकदम दिसायला तर एकदमच खास होती प्लेट, म्हणजे त्यांची जी मांडणी होती सगळी एक तर कॉपर प्लेट्समध्ये त्यांनी म्हणजे कॉपर सारख्या दिसणाऱ्या प्लेट्स होत्या त्या, आणि खूप छान पद्धतीने वाढलं होतं. तर दिसायला तर खूपच अट्रॅक्टिव्ह होतं आणि आयटम्स पण भरपूर होते. जसे त्यांनी वेगळं वेगळं सेपरेट दिलं होतं, रस्ता वेगळा दिला होता आणि चटणी पण दिली होती त्यांनी. म्हणजे तुम्ही तुम्हाला जितकं स्पाईस लेवल आवडतं त्या हिशोबाने यू कॅन यूज इट. आम्ही तर नाही यूज केलं पण म्हणून आम्हाला थोडंसं ते पानसट वाटलं. पण कनादनी आणि कुणालनी थोडीशी लाल तिखट टाकून त्यांनी खाल्लं होतं, तर त्यांना टेस्ट बऱ्यापैकी आवडली. तर तुम्ही पण नेक्स्ट टाईम जात असाल, इफ यू वॉन्ट टू विजिट दिस प्लेस, ट्राय द रेड चटणी बट ॲट युअर ओन रिस्क. थोडीशी तिखट आहे ती. सो आम्ही आमचं जेवण एन्जॉय केलं. ॲक्च्युली एक प्लेट एका माणसाला खूप जास्त होऊन जाते. आमची ॲक्च्युली इतकी जास्त पण ॲपेटाईट नाही आहे, तर आमच्यासाठी एक प्लेट दोघांमध्ये झाली असली. पण आम्हाला इतकं आयडिया नव्हतं की इतकं जास्त येईल त्यामध्ये, तर म्हणून कसं तरी करून आम्हाला संपवावं लागलं ते. बट तुमचं पण ॲपेटाईट कमी असेल तर यू कॅन शेअर वन प्लेट. आणि मेन म्हणजे ताक पण दिलं होतं त्यांनी, तर जेवण पण छान डायजेस्ट होतं ताकानी. प्लस तिळाचा लाडू होता जो सोजसला आवडला, सोजसनी खाल्ला तो. त्यानंतर आम्ही गेलो आगा खान पॅलेसमध्ये. सो हा पॅलेस खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह लोकेशन आहे. पुण्यामध्ये नगर रोडला आहे हा पॅलेस आणि ह्याची खूप चांगली हिस्ट्री आहे ह्या पॅलेसची. आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं की हे जे आगा खान पॅलेस आहे हे महात्मा गांधीशी रिलेटेड आहे. सो आपण जेव्हाही महात्मा गांधीच्याबद्दल काही असेल तर वी ऑलवेज रिलेटेड टू गुजरात. पण पुण्यामध्ये पण असं काही असेल असं वाटलं नव्हतं. सो इट वॉज रिअली अ व्हेरी व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. सो इथे एंट्री फीस पण होती, एक नॉमिनल एंट्री फीस आहे आय थिंक 20 to 25 rupees. आणि मेन म्हणजे इकडचं जे एंट्री आहे हे 5 to 5:30 ओपन असतं. सो तुम्हाला जर जायचं असेल, विजिट करायची आहे ही जागा, सो डोंट बी लेट. आणि त्याच्या नंतर विजिट करू नका, त्याच्या आधीच विजिट करा. आणि इथे विजिट करण्याचं जे मेन टायमिंग आहे ना, हा डे टाईमच आहे. आणि डे टाईममध्येच जी ब्युटी आहे ह्या प्लेसची तुम्ही ही बघू शकता. एकदम सिनिक व्ह्यू आहे, इतकी सुंदर गार्डन्स आहे, प्लस द पॅलेस इज सो ब्युटिफुल. म्हणजे मी बरेचसे म्युझियम्स बघितलेले आहे पण त्यापैकी हा खूपच सुंदर म्युझियम आहे. म्हणजे इट इज अ पॅलेस बट तिकडे आता सगळे रिमेन्स ठेवलेले आहेत महात्मा गांधींचे, कस्तुरबा गांधींचे, ड्युरिंग दिअर फ्रीडम स्ट्रगल, जे आपलं क्विट इंडिया मुवमेंट वगैरे होता. तर तुम्ही बघालच नेक्स्ट स्लाइड्समध्ये मी सगळं त्याच्यामध्ये कॅप्चर केलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर सगळे रिमेन्स ठेवलेले आहेत, पण बाहेरून बघा हे तुम्हाला असं पॅलेससारखं दिसतं आहे. बट दे हॅव फॉर्म्ड गॅलरी फॉर्ममध्ये त्यांनी असं एक म्हणजे 5-6 त्यांनी रूम्स आहेत, दे हॅव टर्न्ड इट इन टू गॅलरी. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आता हे सगळं मांडलेलं आहे. आणि त्यांनी जो परिसर पण इतका सुंदर मेंटेन केला आहे, तुमचे फोटोज पण एक नंबर येतात इथे, इतका सिनिक व्ह्यू आहे. तर मी तुम्हाला डेफिनेटली सजेस्ट करेन ह्या जागी या. आम्ही पण आलो फर्स्ट टाइम. कोमल आम्हाला बोलत होती की इकडे असं असं पॅलेस आहे, आपण जाऊन येऊ तुम्ही इकडे आलात तर. आणि तिच्या घराच्या जास्त लांब पण नाही आहे. सो इट वॉज रिअली वर्थ व्हिजिटिंग दिस प्लेस, खूपच सुंदर आहे. आणि तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते की इथे महात्मा गांधींना आणि त्यांची वाईफ जी होती कस्तुरबा गांधी ह्यांना हाऊस अरेस्टमध्ये ठेवलं होतं. तर पूर्वीच्या काळी ना हाऊस अरेस्टमध्ये ठेवायचे. सो लाईक शिवाजी महाराजांना पण कसं किल्ल्यावरच हाऊस अरेस्ट करायचे, म्हणजे ही वॉज नॉट अलाउड टू गो एनिवेअर. सो सेम वे इकडे महात्मा गांधींना पण नजरबंद आपण जे बोलतो तशा प्रकारे इथे ठेवलं होतं. आणि त्यांच्या
इथे ते 2 वर्ष होते आणि त्यांनी जे ह्या 2 वर्षांमध्ये इथे राहून ज्या चळवळी चालू केल्या त्याची सगळी डिटेल इथे दिलेली आहे. इंडिव्हिज्युअल सिव्हिल डिसओबिडियन्स, तुम्ही नॉन कोऑपरेटिव्ह मुवमेंट ऐकलं असेल, क्विट इंडिया मुवमेंट ऐकलं असेल, क्रिप्स मिशन ऐकलं असेल, तर ॲक्च्युली हे जे सारे टॉपिक्स आहे हे लीगल हिस्ट्री किंवा हिस्ट्री रिलेटेड टॉपिक्स आहे. तर सध्या जर तुम्हाला माहिती असेल तर मी पण एक लॉची प्रोफेसर आहे. तर हे मी ही जी जागा विजिट केली, दिस ऑल्सो हेल्प्ड मी एनहॅन्स माय नॉलेज. आणि मी कॉन्स्टिट्यूशन शिकवते आहे मुलांना, अँड दिस इज हिस्ट्री ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सो म्हणून मला पण खूप जास्त हेल्प मिळाली इथे विजिट केल्यामुळे, बिकॉज आय गॉट टू नो सो मेनी थिंग्स. आणि मी हे सगळे जे जितकी इकडे इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे मी सगळी कॅप्चर केली आहे, अँड आय एम गोईंग टू शेअर दिस विथ माय स्टुडंट्स ऑल्सो, अँड त्यांना पण कळेल ह्या जागेच्याबद्दल आणि ते पण अजून जास्त इन्फॉर्म होतील ह्या गोष्टींबद्दल. सो महादेव देसाई ऑल्सो प्लेज अ व्हेरी सिग्निफिकंट रोल इन दिस पिरियड विथ महात्मा गांधी. ते सेक्रेटरी होते महात्मा गांधींचे. सो त्यांचं पण खूप इम्पॉर्टंट रोल होतं आणि इवन त्यांचे पण ॲशेज आहेत इथे ह्या प्लेसमध्ये. ही ऑल्सो डाईड ॲट दिस प्लेस अलॉंग विथ कस्तुरबा गांधी. सो हे पॅलेसला मॉनिटाईज करण्यामागचं किंवा इथे पब्लिक किंवा टुरिस्ट स्पॉट बनवण्यासाठी एक कारण एक हे होतं की पुण्यामध्ये एक टुरिझम थ्रू किंवा ह्या पॅलेसला मॉनिटाईज केल्या थ्रू थोडेसे रेव्हेन्यू पण जनरेट करता येईल. बिकॉज ऍट दॅट टाईम पुण्याची इतकी इकॉनॉमिकल कंडिशन चांगली नव्हती. आणि मग नंतर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे आहे ASI आपण जे म्हणतो, त्यांनी 2003 ह्या साईटला मॉन्युमेंटल साईट जो आहे विच इज ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स असं त्याला डिक्लेअर केलं. सो आगा खान पॅलेस वॉज अ मेजर अट्रॅक्शन फॉर ऑल फोटोग्राफर्स आफ्टर दॅट. आणि व्हेरियस फोटोशूट्स इकडे व्हायला लागले. आणि आर्किओलॉजीच्या हिशोबाने पण आर्किटेक्चरच्या हिशोबाने पण ह्याला एक खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं. अजूनसुद्धा आर्किओलॉजीचे जे स्टुडंट्स आहेत ते येतात विजिट करतात ह्या प्लेसला, फोटोग्राफर्स ते येतातच. आणि कमर्शलायझेशन ऑफ फोटोग्राफी ॲक्च्युली थोडीशी इकडे प्रोहिबिटेड आहे, कारण त्यामुळे काय होतं की खूप न्यूसन्स कॉज होतं. खूपच जास्त टुरिस्ट, खूपच जास्त विजिटर्स येऊन जर फोटोग्राफी करतात तर त्याने थोडंसं डिस्टर्ब होतं एन्व्हायरमेंट. सो अर्लियर ॲक्च्युली इवन मोबाईल्स आर नॉट अलाउड, बट नाव तर आता आम्ही गेलो तर आम्हाला तर अलाउड होतं. सो दिस गॅलरी इज कम्प्लिटली डेडिकेटेड टू कस्तुरबा गांधी. गांधीजींच्या ज्या वाईफ होत्या त्यांचं पण जे बलिदान आहे महात्मा गांधींसाठीचं, इट इज रिअली व्हेरी इमेन्स. त्या आयडियल लाईफ पार्टनर होत्या गांधीजींच्या. हे पॅलेस आहे बघा बाहेरून असं दिसतं, खूप सुंदर आहे. आणि मग इथून ना समाधी एरिया आहे जिथे कस्तुरबा गांधींच्या ॲशेज आहेत आणि महादेव देसाईंच्या पण ॲशेज आहेत. तर महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव देसाई, सरोजिनी नायडू हे सगळे जे फ्रीडम फायटर्स होते आपले, त्यांच्यासाठी ही जागा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्यांची ॲशेज आहेत इकडे आणि एक इंडियन हिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण ही जागा खूप इम्पॉर्टंट आहे. सो इकडे चिंचेचे झाड होते, त्याला खूप छान छान चिंचा होत्या. आम्हाला आमचे लहानपणचे दिवस आठवले जेव्हा आम्ही चिंचा तोडायचो आणि खायचो. खूप मस्त मस्त म्हणजे 2-3 चिंचांचे झाड होते. खूप मस्त वाटलं बघायला.
आणि सोजसची दुपारची झोप जी आहे त्याची आफ्टरनून नॅप ती मिस झालेली होती म्हणून त्याने ती गाडीत काढलेली आहे आणि तो उतरल्यापासून ते आत्तापर्यंत झोपलेला आहे. सो दिस इज द वे टू द समाधी एरिया. सो जसं मी म्हटलं इथे कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाईंचे ॲशेस आहेत आणि हे महात्मा गांधींचं पण इथे ॲशेस त्यांनी टाकलेले आहे आणि ही जागा त्यांनी प्रिझर्व केली आहे. त्यांची आठवण म्हणून इंडियन मेमरी ही जागा प्रिझर्व केली आहे. इथे त्यांचे डिटेल्स पण लिहिलेले आहे त्यांची डेथ कधी झाली आहे. सो कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाईंचे असे बाजूबाजूला आहेत आणि हे महात्मा गांधीचं आहे. सो अशी त्यांनी एक जागा प्रिझर्व केली आहे ॲज समाधी एरिया. सो लॉट मेनी फॉरेनर्स ऑल्सो कम ओवर हियर टू स्टडी. सो इथे आम्ही भरपूर एन्जॉय केलं, खूप सारे फोटोज काढले, मजा आली आम्हाला. तर जवळजवळ 1 आवर आम्ही इथे होतो, 1 आवर ऑर 45 मिनिट्स तरी होतो आम्ही इथे. यू नीड दॅट मच ऑफ टाईम टू कम अँड एक्सप्लोर ओवर हियर. आणि तुम्हाला जावंसच नाही वाटणार इतकं सुंदर परिसर आहे, ट्रीज आहेत आणि पक्षी आहेत, पॅरट्स उडत असतात इथे, खूप सुंदर आहे. आणि मेन अट्रॅक्शन त्याच्या एंट्रन्सला आहे इंडियन फ्लॅग. सो आपला तिरंगा इकडे छानपणे लहरवतो आहे एकदम एंट्रन्सला, त्याचं पण आम्ही ब्युटी कॅप्चर केली आहे. तो खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता आमचा. यू ऑल्सो डू विजिट. सो गाईज, ह्या ब्लॉगमध्ये फक्त मला आगा खान पॅलेसचंच विजिट तुम्हाला दाखवता आलं आणि आम्ही तिथे जेवायला गेलो होतो ते. नेक्स्ट पार्ट पण मी घेऊन येते ह्याचा, ज्याच्यामध्ये मी आमचं रेस्ट पुणे ट्रिप शेअर करणार आहे. So till then, keep watching and keep pouring your love. Thank you so much.